सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केलेले असताना सुद्धा शहरातील शिंदेमाळा परिसरात धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. महम्मद साद उर्फ मुस्त्या दावल समनेवाले वय वर्ष 24 राहणार हनुमाननगर सांगली असे कारवाई केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुशांत लोंढे यांनी शुक्रवारी सायंकाळी 5:15 सुमारास सदरची कारवाई केली आहे. संशयित महम्मद साद समनेवाले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि मिरजेच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्याला सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केलं होतं. शुक्रवारी सायंकाळी 5:15 सुमारास संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुशांत लोंढे हे परिसरात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी शिंदेमाळा येथील आरवाडे पार्क कमानीजवळ संशयित महम्मद साद समनेवाले हा संशयितरित्या फिरताना आढळला. त्याला थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता तो कोणतीही पूर्व परवानगी न घेता शहरात आल्याची माहिती मिळाली. तसेच तपासणी केली असता त्याच्याजवळ एक कोयता मिळाला आणि त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन कोयता जप्त करत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.